संपूर्ण जग आज कोरोना कोविड-19 नावाच्या विषाणू विरुद्ध लढत असताना अगदी दिल्लीमध्ये असणाऱ्या एम्स मधील डॉक्टरांपासून ते गल्लीमध्ये असणाऱ्या आशा वर्करपर्यंत सगळेच कामाला लागले आणि फ्रंटलाईनवरती हे युद्धे ज्यावेळेस ह्या इन्फेक्शनची दोन हात करत असतात त्यावेळेस स्वतः पण बऱ्याच वेळेला संक्रमित होत असतात, त्यांचा बळीही जात असतोय. आणि असा जर विचार केला तर जगामध्ये आज हा बळी जाणाऱ्या डॉक्टरांची संख्या सुद्धा फार मोठी आहे. अगदीच चंदगड तालुक्याचाच विचार केला तर जसजसं हे कोरोनाचा प्रादुर्भाव ह्या तालुक्यामध्ये वाढत आहे, दुर्दैवानं आमचे दोन डॉक्टरसुद्धा याच्यामुळं संक्रमित झालेले आहेत. आणि अशावेळी ह्या खऱ्या अर्थानं आमच्या डॉक्टरांचं मनोधैर्य वाढवण्याची गरज असताना बऱ्याच वेळेला एक निगेटिव्ह संदेश समाजामध्ये पसरला जातो, निगेटिव्ह लिखाण केलेलं जातं आणि अशामुळंच त्याचा डायरेक्ट परिणाम हा आमच्या मानसिक क्षमतेवर होतो, आमचं मानसिक खच्चीकरण होतं. कारण आज इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन म्हणजे शाळेमध्ये ठेवण्यात आलेल्या रुग्णापासून ते कोविड केअर सेंटरपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णापर्यंत सर्व सेवा आज खाजगी डॉक्टर प्रामाणिकपणे देत आहेत आणि अशा वेळेत निश्चितच समाजाकडून त्यांचं मनोधैर्य उंचावण्याच्या गोष्टी व्हायला हव्या, जेणेकरून ते अधिक क्षमतेनं आणि अधिक शक्तीनं ते ह्या आजाराशी सामोरं जातील आणि चंदगड तालुक्याला कोरोनामुक्त करण्यासाठी त्यांची फार मोठी जबाबदारी आमच्यावरती आहे आणि अशावेळी निश्चितच तुमच्या पाठिंब्याची गरज आम्हाला आहे. थँक्यू.